आर्यन खान सारख्या हाय वोल्टेज केसमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी चर्चेचं कारण आहे त्यांची राजकारणातली एंट्री. समीर वानखेडे लवकरच मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. अनेक हायप्रोफाईल केसेसमधून चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे लवकरच मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करून राजकारणात एंट्री घेणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून समीर वानखेडेंना उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेनेकडूनही चाचपणी केली जात असल्याचं कळतंय. पण शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र या चर्चा असल्याचं म्हटलं असलं तरी इन्कारही केलेला नाही. समीर वानखेडे धारावीमधून आमच्याकडे लढण्याच्या मनस्थितीत आहे, परंतु ही बातमी आहे. वस्तुस्थिती तशी आत्तापर्यंत नाही. लढायचं असेल तर त्याचा निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील, परंतु आत्तापर्यंत तरी त्यांना उमेदवार म्हणून आम्ही पाहिलेलं नाही. समीर वानखेडेंना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. धनवाल्याबरोबर धनाढ्याबरोबर धनाढ्य माणूस जातोय. दोघांच्याही कडे असलेला काळा धनाचा हिशोब जनता निवडणुकीमध्ये करेल, तो कसा करेल हे जनता ठरवेल. प्रशासनात असलेले IRS अधिकारी समीर वानखेडेंनी विधानसभेचा मुहूर्त साधत राजकारणात उतरण्याची तयारी चालवल्याचं दिसतंय. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवलीच तर शिवसेनेच्या ते किती पथ्यावर पडेल हे निकालाच्या दिवशी कळेलच. पण समीर वानखेडेंच्या निमित्तानं विरोधकांच्या हाती मात्र आयत कोलीत सापडलंय हे नक्की. भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.